नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. मंडळी, मला मुंबईला येऊन आता 5 दिवस झालेले आहेत. 8 तारखेला आम्ही आलो होतो आणि मी चाललोय 12 तारीख. आज 12 तारीख आहे. 12 तारखेला मी पुन्हा गावी रिटर्न चाललोय खोपोलीला. अमृताला सुद्धा तिच्या माहेरी सोडलेलं आहे मी. सो ती आता 10 ते 12 दिवसानंतर रिटर्न येईल गावाला. तर आता इथे जास्त दिवस थांबू शकत नाही. मम्मी पप्पा तिकडे गावी जाऊन बसलेत कारण आम्हाला इथे यायचं होतं. तर आता मी तिथे गेल्याशिवाय मम्मी पप्पा इकडे येऊ शकत नाही. तर आपल्याला आता खोपोलीला रिटर्न जायचं आहे, म्हणजे गावाला रिटर्न जायचं आहे. तर मी इथून आता दादरला जाणार आहे. दादरवरनं पनवेलला उतरून आपल्याला खोपोली एस टी पकडायचं आहे. नंतर मग खोपोलीत उतरल्यानंतर तिथून लोकल गाड्या ज्या असतात त्याच्याने गावापर्यंत. सो तर विचार केला की चला एक व्हिडिओ काढूया आपण. असाच एक व्हिडिओसुद्धा होऊन जाईल गावाला जाताना. आपण आता दादरला जाऊया आणि दादरवरनं आपला पुढचा प्रवास चालू होईल. आपण फायनली इथे एस टी जिथे लागतं ना दादरला लिस्टमध्ये तिथे आलं. आपल्याला पनवेल एस टी बघायची. बघूया ही पनवेल एस टी आहे का. पनवेल एस टी असेल तर ह्याच्यामध्ये चढू. सो ही एस टी चिंचवडची आहे, एस टी जात नाही. आपण पनवेलचा वेट करूया. तुम्हाला दादरमधून पनवेलला जायचं असेल ना तर तुम्हाला हा ब्रिज लक्षात ठेवा. ईस्टमध्ये स्टेशनपासून जरा 5 मिनिट चालत द्यायला लागतं. हा ब्रिज लक्षात ठेवा. इथे सगळ्या एस ट्या लागतात. हे एशियाड लागले, लाल परी वगैरे लागते इथे. सो हा ब्रिज लक्षात ठेवायचा कधी पण. किंवा ही बाजूची दुकान आहे तुम्हाला दाखवतो मी, फॅशन हाऊस राजश्री ही दुकान आहे तिथे. ही मेन रोडला आहेत. सो हे एवढं लक्षात ठेवा. हे आहे मुरुड. मुरुडला जाणार आहे पनवेल. ओके, पनवेलला पण जाते पण आय थिंक गर्दी आहे खूप. सो आपण थोडा वेट करूया कारण ऑलरेडी आतमध्ये बसलेले आहेत लोक आणि इथून गर्दी आहे खूप. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट पनवेलचा वेट करू. आपण आपली पनवेल गाडी आलेली आहे. सो ह्या पनवेल गाडीत आपण चढूया आता. पनवेल मंडळी, आता पनवेल आलो मी आणि आपल्याला खोपोली पकडायची आहे. खोपोली सायन पनवेल खोपोली बघा आणि खोपोली. सो आपल्याला या एस टी मध्ये चढायचं आहे.
तर मंडळी फायनली मी आता गावी पोहोचलो आहे, कडी मशीनला उतरलो आहे. आता इथून 1 किलोमीटर मला आता चालत जायचं आहे. आणि गावी पाऊस सुद्धा खूप आहे, बघा तुम्ही बाजूला बघा, पाऊस सुद्धा येतो. गावी पाऊस सुद्धा खूप आहे, पाणी उडायला लागतं तारखे. खूप बरं वाटतंय आणि एकदम थंडगार वातावरण झाले, कारण इथून जायच्या आधी 6 दिवसापूर्वी इथे अजिबात पाऊस नव्हता, नुसतं ऊन होतं, कडक ऊन होतं, घरात बसत नव्हतं. पण आता एकदम बरं वाटतंय गावी, मस्त वाटतंय. आता मस्त आहे असं फिरत फिरत मजा करत घरी जाणार. तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.